किती शाखा आहेत? जवळजवळ 13 शाखा आहेत त्या शाखेच्या. परिसरामध्ये, परिसराच्या बाहेर सुद्धा त्यांच्या, कोल्हापूर असू दे, तिकडं असून उरले असू दे, इकडं आता बिद्री साखर कारखान्यावर सुद्धा त्यांनी शाखा काढली. सॉरी, आपल्या सेवा सेवा संस्थेचे चेअरमन बाजीराव जर पांडुआबा ठाणेकर साहेब, सर्व सभासद बंधू आणि या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले पत्रकार, माझे मित्र सर्व, निलेश मोरे सर आणि सर्व आमच्या गावचे ग्रामस्थ आणि सभासद बंधू, गेल्या वेळी आपण सर्वजण सत्तारोडच्या पॅनलच्या बाजूनच होतो आणि आज सुद्धा आहे. गेली 5 वर्ष या संस्थेचा कारभार माननीय एकनाथ पाटील साहेब चेअरमन म्हणून आज सांभाळत आहे. आम्हाला या गोष्टीचा फार आनंद वाटतो. जे काही संस्थेचे संस्थापक संचालक मंडळ होत, त्या संचालक मंडळामध्ये आमच्या गावचे सुपुत्र कैलासवासी माननीय केपा महादेव पाटील साहेब या संस्थेचे संस्थापक आहे. त्यामुळे ह्या आपल्या गावाला तसं फार मोठं महत्व आहे. कारण नेहमीच आपण बँक चांगली चालावी चालवत्यात म्हणूनच आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी राहत आहोत आणि आता पण आपल्याला त्यांच्या पाठीशीच राहायचं आहे. कारण बघितलं, जाणकार लोक आपण आहोत, ताळेबंदाचा अभ्यास करणार आहोत, बँकेची प्रगती आणि तिथं चाललेला कारभार हा फार सुंदर आहे. बँकेचा ह्या वर्षीचा नफा बघितला तर त्यांच्या म्हणजे इतिहासात नोंद करावी असा नफा ह्या चालू वर्षी होता. त्यांनी मला वाटते 15% डिव्हिडंड आपल्या सभासदांना दिलेला आहे. कर्ज वितरणचा आकडा सुद्धा नेहमी चढता आलेत आहे आणि ठेवीचा सुद्धा जवळजवळ मला वाटते 1,59,00,000 रुपये ठेवाच आहे या ठिकाणी. 169 सॉरी, म्हणजे ही बँक त्यांची अगदी चांगल्या पद्धतीनं भरारी घेत आहे. या कुंभे कासारीच्या एरियामध्ये सभासदांना कर्ज द्यायचं, त्याची उन्नती करायची, शेतकऱ्यांना कर्ज द्यायची, त्याची उन्नती करायची म्हणून स्थापन झालेली ही संस्था. म्हणून एक मातृसंस्था म्हणून या कुंभे कासारीच्या एरियामध्ये आपण तिच्याकडे पाहतो. तिचा विस्तार म्हटला तर मला वाटतं शाखांचं एक तुमच्या किती शाखा आहे? जवळजवळ 13 शाखा आहेत त्या शाखेच्या. परिसरामध्ये, परिसराच्या बाहेर सुद्धा त्यांच्या, कोल्हापूर असू दे, तिकडं असून उरले असू दे, इकडं आता बिद्री साखर कारखान्यावर सुद्धा त्यांनी शाखा काढली. म्हणजे या बँकेचा विस्तार संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिरायला लागला आहे. मग असं असताना बुद्धिराज पाटील आणि त्यांच्या लोकांनी ही बँक निवडणूक का म्हणून लावायची होती? चांगली बँक असताना ती मिटायला पाहिजे होती, सर्वांनी मिळून त्यामध्ये काम करायला पाहिजे होतं अशी सगळ्यांचीच भावना होती. तेव्हा ती भावना काय कडला गेलेली नाही म्हणून आपल्याला आम्ही सांगू इच्छितो. अनेक मला तरुणांच्या बाबतीत सांगायचं आहे की अण्णासाहेब महामंडळाचं त्यांनी इतकं कर्ज वितरित केले आमच्या गावात जवळजवळ नाही म्हटलं 10 ते 15 लोक आमच्या तरुणांना त्या अण्णासाहेब महामंडळाचं कर्ज मिळालेलं आहे. त्याने आपला उद्योगधंदा सुरू केलेला आहे, तरुणांच्या हाताला काम दिलेलं आहे. गेली 5 वर्षे बँक ही चांगल्या पद्धतीने चालवली आहे. आपण त्यांच्याच पाठीमागे राहूया. आज अजून त्यांना काय आपल्याला सांगायचं असेल ते माननीय एकनाथ पाटील त्यांच्या सर्व उमेदवारांनी ते सांगायचा प्रयत्न आपल्याला करतील. तर मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो आपल्या सर्व गावातील सभासदांना की आपण हे चांगलं आहे ते चांगल्याच्याच पाठीमागे राहूया आणि त्यांचं ते संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेल त्यांचं चिन्ह आहे कबशी, त्या कबशीच्या चिन्हावर आपण सर्व गावातले सभासद शिक्का मारून त्यांना प्रचंड मतानं विजय करूया असं मी ह्या लोकांना आवाहन करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.